अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी शाळेच्या स्वयंपाक खोलीत आग लागल्याची घटना घडली आहे। शाळेच्या स्वयंपाक खोलीत आग लागल्याचे कळताच शाळेचे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी पाणी टाकून आग विझवली, तर जामनेर पंचायत समितीचे विस्तार शिक्षण अधिकारी आणि जिल्हा परिषद केंद्रीय मराठी शाळेचे विष्णू काळे हे घटनास्थळी हजर झाले। शाळेच्या मागील बाजूस कुंपण भिंत नसल्याने कुणी अज्ञाताने धूम्रपान केले असावे, त्यामुळे शाळेच्या स्वयंपाकासाठी ठेवलेल्या सरपणावर ठिणगी पडून ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। खोलीतील सरपण भांडी आगीत जळाली असून शालेय पोषण आहार वेगळ्या खोलीत असल्याने सुस्थितीत आहे। शाळेसाठी कुंपण भिंतीची मंजुरी मिळून सुद्धा तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने खर्च केला नसल्याने ही घटना घडली असल्याचे म्हणत, जर कुंपण केले असते तर आगीची दुर्घटना घडलीच नसती असे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप काळभिले यांनी म्हटले आहे। त्याचबरोबर शाळेची ही जबाबदारी ग्रामपंचायतीची असून शाळेला भिंतींचे कुंपण गरजेचे आहे, त्याचा पाठपुरावा केला जाईल अशी माहिती विस्तार शिक्षण अधिकारी विष्णू काळे यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। शालेय समिती अध्यक्ष तोंडापूर, काल सकाळी 9 वाजेच्या दरम्यान आमचे शाळेवर कर्मचारी असलेले मिजवान इथं माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्या शाळेला तिथून काहीतरी धूर निघतोय। ज्यावेळेस तर आम्ही बघायला गेलो, बुजू शाळेचे एक शिक्षक आणि मी आणि आमचे कर्मचारी मिजवान, ज्यावेळेस तिथं गेल्यानंतर परत तसे आमच्या असं बघण्यात आलं की व शाळेला मागचं जे खिडकी आहे त्या खिडकीला तिथं आग लागलेली होती। त्याच्यामागे आमचं शाळेसाठी लागणारं सरपण असतं त्याच्यासाठी तिथं आम्ही काड्या वगैरे ठेवलेल्या होत्या, त्याला कुणीतरी अज्ञात इस्माने तिथं गेल्यावर त्याने संडसा गेल्यानंतर तिथं अशी व आकडी वगैरे लावलेली आहे आणि आल्यानंतर ते नंतर त्याचं आगेचं रोग रूपांतर झालं। मग आम्ही तिथं गेट खोलल्यानंतर आपल्या शाळेचा दरवाजा खोलल्यानंतर मध्ये गेल्यानंतर आतील वस्तुस्थिती बघून आम्ही पाणी आणून सगळी विझण्याचा प्रयत्न केला, पण ते विझत नसल्यामुळे आम्हाला तिथं पाण्याची सोय करावी लागली आणि पाणी तो उर नसल्याने आगीने जास्त भडगाज धरला। पण नंतर जेव्हा पाणी आम्ही तिथं मोटर चालू करून पाणी आणलं त्यास 15 ते 20 मिनिटांनी आम्ही आग आटोक्यात आणली, नंतर ते पूर्ण आग शमवल्यानंतर आम्ही बाकीची विडिओ वगैरे काढले होते। आमचं तिथं शाळेचं जे 2 फुल असं म्हणजे व मोठे मोठे भांडे होते त्याला थोडी आस लागली, त्याच्यानंतर शाळेची पाण्याची नळी ते जळाली आणि सरपण थोडंफार असं पण एक मुळा सरपण झालेलं आहे आणि मुलांचे ताट तांब्या वगैरे जे त्याला थोडं असं काळवटलेलं आहे ते त्या धुरामुळे। आमचं असं मत आहे की आमच्या शाळेला मागील 5 वर्षा 2-3 वर्षा अगोदर गेट इथे मंजूर झालेलं होतं चौथ्या वित्त आयोगामधून आणि सरपंच आणि ग्रामसेवक यांनी आतापर्यंत पण ते गेट आम्हाला इथे दिलेलं नाही आहे। आमच्या शाळेला गेट कधी असतं तर ही जी हानी झाली ही झाली नसती, तरी आमची अशी विनंती आहे की बा आम्हाला गेट हे लवकर लवकर आणि संरक्षण भिंत यावर शाळेला द्यायला पाहिजे, तर एक पुढचं त्याच्यापेक्षा मोठी हानी होऊन सनी अजून शाळेत नुकसान होऊ शकतं याची सर्व जबाबदारी कोण घेईल असं माझं म्हणणं आहे। काल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तोंडापूर या ठिकाणी स्वयंपाकगृहाच्या पाठीमागच्या बाजूला आग लागल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री काळभिले भाऊ यांनी दिली। त्यानंतर शाळेचे शिक्षक समाधान काळे सरांनी सुद्धा या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची माहिती आम्हाला सांगितली होती, त्याबद्दल मी लगेच तातडीने स्वतः या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर असं लक्षात आलं की या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला जी सरपण आहे त्या ठिकाणी आग लागलेली आहे, परंतु आगीचं निश्चित कारण या ठिकाणी समजू शकलेलं नाही। वास्तविक या ठिकाणी शालेय पोषण आहाराचं
शिजवण्यात येत असतो. परंतु सुदैवानं या ठिकाणी एक बाब चांगली झाली की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नुकसान या ठिकाणी झालेलं नुकसान झालेलं नाही आहे. शालेपोषण आहार अत्यंत सुरक्षित आहे, तो दुसऱ्या खोलीत साठवलेला होता. या ठिकाणी फक्त केवळ शिजवल्या जायचा आणि या ठिकाणी असलेल्या सरपणामुळे ती आग लागलेली आहे. आतील सर्व साहित्य सुरक्षित आहे. निश्चित शाळास्थापन समिती सदस्य आणि त्याच पद्धतीने अध्यक्ष यांनीसुद्धा वेळोवेळी या ठिकाणी शाळेला कंपाऊंडवॉल असलं पाहिजे आणि प्रवेशद्वार असलं पाहिजे यासाठी वेळोवेळी मागणी केलेली आहे. त्यांची ती मागणी रास्त आहे. निश्चितच या ठिकाणी जर शाळेला जर संरक्षण भिंत असतील तर अशी दुर्दैवी घटना या ठिकाणी झाली नसती. त्यामुळे मीसुद्धा शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं ग्रामपंचायतीलासुद्धा आवाहन करतो की 14 वित्त आयोगाचा निर्णय असेल किंवा 15 वित्त आयोगातून जी तरतूद या ठिकाणी असेल त्या तरतुदीतून आपण या शाळेला संरक्षण देण्याची आणि त्याच पद्धतीने प्रवेशद्वाराचं या ठिकाणी लवकरात लवकर बांधकाम झालं पाहिजे आणि अशा पद्धतीचं नुकसान आपल्याला टाळता आलं पाहिजे. यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणं अत्यंत आवश्यक आहे. मी शाळा समितीच्या वतीनं आणि शिक्षण विभागाच्या वतीनं ग्रामपंचायतीचं आवाहन करत आहे आणि आम्ही स्वतःसुद्धा यासाठी निश्चितच असे प्रयत्न करून ही संरक्षण भिंत लवकर व्हावी आणि प्रवेशद्वार लवकर व्हावं यासाठी प्रयत्न करणार. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.